हाय गाईज, तर बेसिक वर्कआउट कसा करायचा याच्यावर एक वेब सिरीज बनवली आहे. याच्यामध्ये 6 ते 8 एपिसोड्स असतील. प्रत्येक एपिसोडमध्ये एक मसल ग्रुप कवर केला जाईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल बॅक, चेस्ट, शोल्डर्स, बायसेप, ट्रायसेप्स, लेग्स, तर असे बेसिकली कवर केल्या जातील. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येक एपिसोडमध्ये हे सांगितलं जाईल की त्या पर्टिक्युलर मसल ग्रुप्सचे किती टाईपचे व्हेरिएशन्स आहेत, एक बेसिक व्हेरिएशन्स किती असू शकतात. त्याचे खरं भरपूर व्हेरिएशन्स असू शकतात, पण आपण बेसिक कवर करतो, हे बिगिनर्ससाठी आहे. त्याच्यामध्ये कुठली मसल इम्पॅक्ट होते, कुठला एक्सरसाइज केल्याने, त्याच्यानंतर बेसिक पोस्चर कसं असायला हवं, आणि तुम्ही त्याचे साधारणतः किती सेट्स घ्यायला हवे, अजून डिटेलमध्ये की कोणी किती व्हेरिएशन्स घ्यायला पाहिजे, किती सेट्स घ्यायला पाहिजे, किती रिपिटेशन्स घ्यायला पाहिजे, याच्यासाठी जे डिटेल्स तुम्हाला लागतील याच्यासाठी तुम्ही मला कधीही फोन करू शकता. मी तुम्हाला ते फोनवर तुम्हाला समजावून सांगेल. पण बेसिक इंटेन्शन या एपिसोडचं किंवा या व्हिडिओचं हे राहणार आहे की एक एक्सरसाइज करायची पद्धत कोणती, ती एक्सरसाइज केल्याने कुठली मसल इम्पॅक्ट होते, आणि त्याचे साधारणतः बेसिक 3-4 रूल्स काय असतात ती एक्सरसाइज करण्याचे. तर आता आपण बघूया बॅकचा वर्कआउट. मी मंजित मोरेल तुमचं स्वागत करतो मंजित फिटनेसमध्ये. तर ही एक्सरसाइज आहे डेड हँग. डेड हँगमध्ये तुमचे शोल्डर स्ट्रॉंग होतात, मेजर मायनर मसल्स ज्या शोल्डर्सचे आहेत, ज्या बॅकच्या मेजर मायनर मसल्स आहेत, त्या स्ट्रॉंग होतात. डेड हँग केल्याने तुमची स्पायनल कॉर्ड डिकम्प्रेस होते, तुमचं पोस्चर करेक्ट होतं. इन बिटवीन सेट्स तुम्ही डेड हँग करायला पाहिजे, यांनी तुम्हाला पुलअप्समध्ये पण मदत होईल. तर आता बघू आपण पुलअप्स. पुलअप्सचे आपण दोन व्हेरिएशन्स बघू. एक आहे क्लासिक पुलअप्स आणि दुसरा आहे प्रोन ग्रिप पुलअप, तिसरा आहे चिनअप्स. तर पुलअप्स केल्याने आपल्या अपर बॉडीचे जवळजवळ सगळ्या मसल्स डेव्हलप होतात. शोल्डर्स, बॅक, चेस्ट, कोर, आर्म्स या सगळ्या मसल्स त्याच्यामध्ये इन्वॉल्व होतात. ही एक कंपाऊंड एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या मसल्सचं कोऑर्डिनेशन लागतं. चिनअप्समध्ये बेसिकली तुमचे बायसेप्स टार्गेट होतात, बायसेप्स डेव्हलप होण्यामध्ये आणि जास्त मदत होते. तर हे आहे प्रोन ग्रिप लॅट पुल डाऊन. हे बॅकच्या एक्सरसाइजमधली सगळ्यात महत्त्वाची एक्सरसाइज आपण याला म्हणू शकतो. यांनी तुमची लॅटिसिमस डॉर्सी डेव्हलप होण्यास मदत होते, जी बॅकची सगळ्यात मोठी मसल आहे. तसेच आणि तुमचे डेल्टॉइड्स पण डेव्हलप होतात आणि बायसेप्ससुद्धा यांनी डेव्हलप होतात. तर हे आहे सुपाईन ग्रिप लॅट पुल डाऊन, किंवा याला क्लोज ग्रिप लॅट पुल डाऊन पण म्हणतात. यांनी फक्त तुमचे लॅट्स नाही तर मिडल बॅक आणि बायसेप्स पण डेव्हलप होतात. सीटेड रोईंगने तुमचे लॅट्स डेव्हलप होण्यामध्ये मदत होते, तसेच तुमचे फोरआर्म्स डेव्हलप होण्यामध्ये मदत होतात. अपर आर्म्स डेव्हलप होतात कारण बायसेप्स आणि ट्रायसेप्स हे डायनॅमिक स्टेबिलायझर्स म्हणून काम करतात. डंबेल रोईंगने फक्त तुमचे लॅट्स नाही डेव्हलप होत, त्यांनी तुमचे शोल्डर्स डेव्हलप होतात, फोरआर्म्स डेव्हलप होतात, अपर आर्म्स डेव्हलप होतात आणि कोर डेव्हलप होण्यामध्ये यांनी मदत होते. बेंट ओवर डंबेल रोईंगनी तुमची अपर बॅक डेव्हलप होण्यामध्ये मदत होते, म्हणजे तुमचे लॅट्स डेव्हलप होतात. तसेच तुमचे रॉम्बॉइड्स पण डेव्हलप होतात जेव्हा तुम्ही डंबेल्स तुमच्या कमरेजवळ ओढता. केबल रोईंग पण डंबेल रोईंग सारखंच आहे, याने पण तुमची लॅट्स जास्त फोकस होते. याच्यामध्ये तुमची मुवमेंट पुढे जाते हाताची, त्याच्यामुळे लॅट्स एक्सपँड होण्यामध्ये जास्त मदत होते. डेडलिफ्टने तुमचे सगळे मेजर मसल ग्रुप्स वर्क होतात, यांनी तुमची अपर बॉडी, लोअर बॉडी, तुमची एस्पेशली बॅक, थाईज, या सगळ्या मेजर मसल्स ज्या आहे याच्यात वर्क होतात. काही लोकांनी याला किंग ऑफ ऑल एक्सरसाइज म्हटलेलं आहे. ही एक्सरसाइज जशी डंबेलनी होते तशी ही बारबेलनी पण होऊ शकते. तुम्ही जसं जसं वेट वाढवाल, वजन जास्त लावाल तुम्ही तुमच्या बारबेलमध्ये किंवा डंबेलमध्ये, तसं तसं तुम्हाला जाणवेल की प्रत्येक मसल कशी इन्वॉल्व होते आहे. रिव्हर्स पेक डेकनी एस्पेशली तुमचे रॉम्बॉइड्स डेव्हलप होतात, तसंच तुमच्या रिअर डेल्टॉइड्सवर यांनी प्रेशर येतं आणि ते डेव्हलप होण्यामध्ये मदत होते. ही एक्सरसाइज तुम्ही तुमच्या जिममध्ये पेकडेकची ॲडजस्टेबल मशीन असेल तर त्याच्यावर तुम्ही करू शकता, किंवा ही एक्सरसाइज तुम्ही डंबेलनी पण करू शकता. क्लोज ग्रिप लॅट पुलडाऊनचं हे अजून एक व्हेरिएशन आहे. प्रायमरी मसल्स याच्या ज्या वर्क होतात त्या म्हणजे लॅटिसिमस डॉर्सी, सेकंडरी मसल्समध्ये इन्वॉल्व होतात त्या आहे आर्म्स, शोल्डर्स, ॲप्स आणि मिडल बॅक म्हणजेच रॉम्बॉइड्स.
द सुपरमॅन ही फक्त त्याच्या पोजमुळे नाही तर ही खरोखरच एक सुपर एक्सरसाइज आहे. यांनी तुमची लोअर बॅक डेव्हलप होण्यामध्ये मदत होते, तसंच यांनी तुमचे ग्लूटियस मॅक्सिमस टोन होण्यामध्ये मदत होते. ही एक बॉडी वेट एक्सरसाइज आहे, ही कुठेही करू शकतो, त्याला वेटची गरज नाही.